दाल कचोरी बनवासाठी मी इथं अडीच वाटी मैदा घेतलाय। आता याच्यात मी ओवा टाकणार, थोडंसं मीठ आणि तेल। असं चांगलं मिक्स करून घेऊ आणि पीठ थोडं थोडं पाणी टाकून मळून घेऊ चांगलं। त्याला आपण चांगलं मळून घेऊ। बघा असं पीठ मळून घेते मी चांगलं। त्याला आता 15 मिनिटं आपण झाकून ठेवून देऊया। इथं मी हिरवी मुगाची डाळ घेतली आहे, हिला चांगली भिजवून घेतली होती। आता हिला आपण भाजी बनवून घेऊ थोडीशी। त्यात टाकायला 2 हिरव्या मिरच्या घेतल्या, जिरं घेतलंय, कोथिंबीर आणि अद्रक घेतले ठेसून, हळदी पावडर, मीठ, धनिया पावडर आणि लाल मिरची घेतली आहे। मी त्याच्यात तेल टाकलं होतं अगोदर, आता थोडं टाकून घेते। अद्रक, हिरवी मिरची आणि जिरं चांगलं असं भाजून घेऊ फ्राय करून। थोडीशी कोथिंबीर, मी डाळ भिजत टाकलेली ती पण टाकून देऊ। तेलामध्ये असं चांगलं परतून घेऊया डाळीला। आता आपण इथे ती मसाला टाकून घेऊ। थोडस पाणी टाकायचं, आणि असं थोडस शिजून घ्यायची डाळीला। बघा मी डाळ शिजून घेतली थोडीशी, तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही अजून थोडं पाणी टाकून शिजू शकता। आता मी काढून घेते। डाळ पण आता थंड झाली आहे, आपण आता कचोरी बनवायला घेऊ। पीठ पण मस्त असं हे झालंय, बघा चांगलं भिजलंय, 15 मिनिटं ठेवलं होतं। आपण असे छोटे छोटे गोळे करून घेऊ। आता आपण तेल गरम करून घेऊ। बारीक गॅस केलाय, आता आपण याला असं चांगलं असं गोल गोल करून घेऊ आणि साईड साईडने असं बारीक बारीक करून घेऊ आणि मध्ये असं वाटीसारखं करून घेऊ। त्याच्या आधी डाळ भरू। सगळीकडून असं चांगलं दाबून घेऊयाला असं असं वाढून असं हाताने असं दाबून घेऊया। थोडस तेल लावून घेतलंय हाताला मी, मग ते पीठ चिपकत नाही। असं आपण सगळं बनवून घेऊ। बघा असं सगळं बनवून घेतलंय याच्यात, आता याला आपण तळून घेऊया। आता तेल पण आपण बारीक गॅसवर ताबायला ठेवलं होतं, चेक पण केलंय। आता याच्यात कचोरी सोडून देऊ आणि याला असं 5 मिनिटं फ्राय होऊ देऊ। याला असं हलवायचं नाही काय नाही, ते आपल्याआप वर येईल। आता याला एका बाजूने आपण पलटून घेऊ। हे बघा
आणि चांगले असं गोल्डन ब्राउन होईपर्यंत याला फ्राई करून घेऊ। बघा चांगला रंग आलाय गोल्डन ब्राउन, आता याला आपण काढून घेऊया आणि मग असे बाकीचे पण तळून घेऊ। तयार आहे आपली कचोरी।